आता इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. पिंपळनेर धामंदर शिवारात अवैध मद्याचा साठा जप्त. अक्कलपाडा योजनेचा बट्ट्याबोळ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मध्यस्थीनंतर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित. बनावट लसीकरण, चोरांच्या उलट्या बोंबा. मालेगाव स्टील बाजारात व्यवसायात वाढ. चंदनपुरी यात्रेत कोरोना व ओमिक्रॉन व्हायरसचा परिणाम. मोहिनी जाधवांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी मागणी. आणि गजेंद्र आंपळकरांच्या आंदोलनाला यश. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. साक्री तालुक्यातील धामंदर शिवारातील वीरखेल धरणाच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मद्याचा साठा करून त्याची वाहनातून गुजरातमध्ये तस्करी करण्यात येत होती. याबाबत पिंपळनेर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना माहिती मिळाल्यानुसार पथकाने धामंदर शिवारातील संबंधित शेडवर छापा टाकला असता तेथे फॉर्च्युनर वाहनातून होणारी मद्याची तस्करी उघडकीस आली. पोलिसांनी फॉर्च्युनर वाहनासह 18,80,720 रुपयांचा मद्यसाठा जप्त केलाय. पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना अवैध धंदे तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याचा आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने येथील पोलीस ठाण्यातर्फेही आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग तसेच तपासणी करण्यात येत आहे. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी संदीप राजकुमार शर्मा, राहणार लिहाणे तालुका जिल्हा भिवाणे हरियाणा व प्रकाश मोहन बागोल राहणार पिंपळनेर तालुका साक्री हे फॉर्च्युनर वाहनाच्या MH 43 AB 41 11 डिक्कीत विदेशी मद्याच्या बाटल्या ठेवत असल्याचे आढळले. त्यांची कसून चौकशी केली असता सलीमभाई उर्फ विकीभाई यांच्या मदतीने अवैध मद्याची खरेदी करून ते विरतखेल धरणालगत पत्र्याच्या शेडमध्ये साठा करत त्याची गुजरातमध्ये चोरटी वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे हे करीत आहे. पिंपळनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानुसार दिनांक 30/1/2022 रोजी रात्री धामंदर शिवारातील वीरखेलजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या मद्यसाठा हा मागवून त्याचा साठवणूक केली जाते आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये भरून शेजारील गुजरात राज्यामध्ये त्याची अवैधरित्या चोरटी वाहतूक केली जाते अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनच्या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी छापा टाकला असता त्या ठिकाणी त्यांना एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक MH 43 AB 41 11 हे वाहन मिळून आले. त्या वाहनाच्या डिक्कीमध्ये आणि वाहनाचा सर्च घेतला असता त्याच्यामध्ये सुमारे 94,360 रुपये किमतीच्या इम्पेरियल ब्ल्यू या कंपनीच्या 180 ml दारूचे बॉटल्स अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळून आले. ती गाडी ताब्यात घेऊन त्याच्यामधील संदीप शर्मा या व्यक्तीला ताब्यात घेऊन आणि तसेच त्या पत्राच्या शेडमध्ये देखील छापा टाकला असता प्रकाश बागुल या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्या पत्राच्या शेडचं सर्च केलं असता त्या ठिकाणी देखील सुमारे 2,78,360 रुपये किमतीचे इम्पेरियल ब्ल्यू विस्की, रॉयल चॅलेंज विस्की, ऑल सीझन कंपनीची विस्की व काही बिअर बॉटल्स असा अवैधरित्या मद्यसाठा हा साठवणूक करून असल्याचे मिळून आले. दोन्ही ठिकाणचे मद्यसाठा जप्त करून सदरचा मुद्देमाल आणि आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास हा सुरू आहे. सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी त्यांचे मदतनीस PSI प्रदीप सोनवणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश सोनवणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज शिरसाट, पोलीस नाईक विशाल मोहणे, पोलीस नाईक दत्तू कोळी, पोलीस शिपाई राकेश बोरसे, मकरंद पाटील, विजय पाटील, सोमनाथ पाटील आणि चालक दावल सेंदाणे तसेच पंकज वाव यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने केलेली आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री प्रवीण कुमार पाटील सर आणि प्रशांतजी बच्छाव सर अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
अक्कलपाडा धरणातून सध्या पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू आहे। या योजनेत मोठा भ्रष्टाचार असल्याने अद्याप या योजनेचे काम मार्गी लागू शकलेले नाही, त्यामुळे धुळेकर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। या योजनेचे काम मार्गी लागून पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून यासाठी महानगरपालिका चौकशी करून योजनेचे ठेकेदार यांची मंत्रालयामार्फत चौकशी करून घ्यावी, अशा मागणीचे निवेदन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी दिले आहे। महापालिकेकडून शहरातील विविध भागात पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र नियोजनाचा अभाव असल्याने 10 ते 12 दिवसांत नागरिकांना पाणी पुरवठा होतो। वास्तविक महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारे तापी योजना, हरण्यामाळ धरण, अक्कलपाडा धरण, नकाणी तलावात भरपूर जलसाठा उपलब्ध आहे, त्यातून शहराला दररोज पाणी पुरवठा होऊ शकतो। मात्र धुळेकरांना पाण्यासाठी रोज भटकंती करावेत लागत असल्याचं चित्र आहे। सत्ताधाऱ्यांनी अक्कलपाडा योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप करीत महानगर प्रमुख मनोज मोरे, संजय वाल्ले, समाधान शेलार, छोटू माळी आदींच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांना मुंबईला निवेदन पाठविले आहे। पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या धुळेकर नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा आणि भावनेशी खेळण्याचा कार्यक्रम धुळे मनपाचे सत्ताधारी प्रशासन, एमजीपी व ठेकेदार यांनी लावलेला आहे, करत आहे। आम्ही परवाच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे धुळ्याचा कायमस्वरूपी आणि प्रश्न मिटला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलं। त्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ मंत्री महोदयांनी आज 1 तारखेच्या निमित्ताने 1 तारखेच्या दिवशी मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा अधिकारी, एमजीपीचे अधिकारी, पालिकेचे अधिकारी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतलेली आहे। यात अतिशय महत्वाचा विषय असा आहे की धुळे महानगरपालिकेने UIDSSMT नावाच्या योजनेतून जवळपास 350 किलोमीटर पाईपलाईन धुळे शहरामध्ये 2015 साली झालेल्या या योजनेतून झालेली आहे। 7 पाण्याचे टाक्या धुळे शहरामध्ये बांधून पूर्ण झालेले आहेत आणि तरी देखील धुळे शहराला अजूनही 8 ते 10 दिवसाआड पाणी मिळतं, म्हणजे धुळे शहराला पाणी पुरवठा करण्याचे जे स्तोत्र आहेत त्यामध्ये तापी योजना असेल, हरण्यामाळ धरण असेल, अक्कलपाडा धरण असेल, नकाणे तलाव असेल, आपलं तिकी तलाव असेल, या सर्व पाणी पुरवठा करण्या धुळे शहराला पाणी पुरवठा करण्याच्या स्तोत्रांमध्ये प्रचंड जलसाठा शिल्लक आहे। सतत 3 वर्ष पाऊस जरी नाही पडला तरी रोज आपण धुळे शहराला पाणी पुरवू शकतो इतका पाणी साठा असताना देखील फक्त धुळे महानगरपालिकेचं नियोजन शून्य कारभार, कुठल्याही प्रकारची योजना त्यांच्या पुढे नाही, धुळे शहराला रोज पाणी कसं मिळेल याची कुठलीही योजना नाही, निष्काळजीपणामुळे धुळे शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही। रोज धुळे शहरातले नागरिक जे पाण्यासाठी ताणलेले असतात त्यांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही, हे अतिशय शोकांतिका आहे। परंतु या योजनेवर मात करणारी योजना म्हणजे अक्कलपाड्यापासून अनुमान टेकडी जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत एक पाईपलाईनद्वारे 0 ग्रॅव्हिटीने म्हणजे 1 ग्रॅव्हिटीने पाणी येणार आहे आणि या योजना जरी चालू झाली तर याच्यानंतर धुळे शहराच्या म्हणजे धुळे महानगरपालिकेचा जो काही वीज बिलाचा प्रश्न सतावतो नेहमी, ते जवळपास 80 ते 90 लाख रुपये महिन्याकाठी धुळे महापालिकेचं वीज बिलाची बचत होणार आहे। ही योजना अतिशय चांगली आहे, परंतु नेहमीच्या पद्धतीने जी 2015 साली UIDSSMT नावाची योजना ज्या ठेकेदाराने खराब केली त्याच ठेकेदाराला पुन्हा टेंडर देण्यात आलेला आहे। टेंडर देऊन अधिकारी आणि ठेकेदाराची मिलीभगत झालेली आहे। हा ठेकेदार मोठा दिग्गज ठेकेदार आहे, सगळ्यांना विकत घेण्याची याची क्षमता आहे। या ठेकेदाराने जो काही अक्कलपाडा धरणाच्या काठापासून 177 मीटरचा जो काही जॅकवेलचं काम होतं, 177 मीटर म्हणजे पार मध्येपर्यंत जॅकवेल गेला असता, त्या जॅकवेलच्या कामातून धरणाच्या पाण्याचा शेवटचा थेंब ज्या दिवशी धरणाच्या साठ्यामध्ये शिल्लक राहील तर शेवटच्या थेंबापर्यंत धुळे महानगरपालिकेच्या धुळेकर नागरिकांना पाणी मिळालं असतं, परंतु यांनी कोणत्या प्रकारचं नियोजन केलं, जी मंजूर डिझाईन 177 मीटर जॅकवेलची होती तिच्यामध्ये बदल केला, नवीन काहीतरी बदल करून सँक्शन करून घेतलेल्या त्या डिझाईनमध्ये 177 पैकी 150 मीटर कमी करून घेतलं आणि फक्त 27 मीटर लांबी त्या जॅकवेलची ठेवलेली आहे। आपल्याला धुळेकर नागरिकांना आता समजा थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे पाण्याची खूप टंचाई असली तरी कमतरता भासत नाही, परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी जीवाची लाईलाई होते, त्यावेळेस नागरिकांना पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागते, खूप त्रास होतो आणि त्यावेळेस पाणी शहरातील नागरिकांना मिळालं पाहिजे। जर ते पाणी
अक्कलपाडा धरणातून येणार असेल आणि तो जाकवेल 177 मीटरवर असला असता तर शेवटचा थेंब धुळेकर नागरिकांपर्यंत पोहोचला असता. परंतु आता ज्यावेळेस ही पाणी पुरवठ्याची वेळ येईल आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस म्हणजे मे जून जुलै या काळामध्ये पाणी साठा धरणांमधला कमी झालेला असतो, त्यावेळेस या योजनेचा धुळेकरांना फायदा होईल का हा देखील संशोधनाचा विषय आहे. आम्ही इंजिनियर नाव टेक्निकल नसलो तरी एक सामाजिक आणि राजकीय काम करताना या अनेक कामांचा आम्हाला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की योजना ही फक्त धुळेकर नागरिकांच्या भावनांशी खेळून धुळेकर नागरिकांची फसवणूक करणारी योजना आहे. त्याच्यामुळे आज आम्ही मंत्रालयात येऊन मंत्री महोदयांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहोत. त्याच्यामधल्या अडीअडचणी काय त्या घालणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच धुळेकर नागरिकांची पाण्यापासून होणारी भटकंती थांबवून धुळेकर नागरिकांना रोज किंवा एक दिवसाआड कसा पाणी पुरवठा होईल यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभर अचानक पेटलेल्या एकता 10वी आणि एकता 12वी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा प्रमुख मागणी संदर्भातील आंदोलनामुळे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थी एकत्र जमले होते. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये व विनाकारण कुठल्याही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर काही निवडक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कलम 144 लागू असल्यामुळे बाकी विद्यार्थी आवाराच्या बाहेर होते. त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यात मध्यस्थाची भूमिका पार पाडून शांततेच्या मार्गाने आंदोलन स्थगित करण्यात आले. नमस्कार. आपल्याला माहिती असेल काल महाराष्ट्रभरात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ते रस्त्यावर उतरले. परंतु काही गावगुंडांनी या मोर्चामध्ये उतरून काही एसटीची तोडफोड केली. परंतु याचा महाराष्ट्र शासनाने ठिपका हा विद्यार्थ्यांवर ठेवलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी धुळे शहरातील विद्यार्थी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटून शांततेच्या मार्गाने या विद्यार्थ्यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्र शासन जी इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा घेणार आहे ती परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून झाली पाहिजे. जेणेकरून जे विद्यार्थी खेडेपाड्यात राहतात त्यांना ऑनलाईनच्या मार्गाने इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसेल तर ते विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटची सेवा उपलब्ध असेल आणि ज्यांना वाटत असेल की आमचं शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने झालं आहे त्यामुळे आमची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे. अशा प्रकारचे दोन्ही पर्याय आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलेले आहेत. माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलंय की प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे, आपल्या मागण्या स्पष्ट करायच्या आहे, जेणेकरून महाराष्ट्र स्तरावर शिक्षण मंत्री ही आपली भूमिका स्पष्ट करतील आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अतिशय योग्य आहेत. कारण शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे त्यांची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने झाली पाहिजे. याच्यात आपल्याला माहिती असेल कोणत्याही संघटनेचा हस्तक्षेप नाही. एबीव्हीपीने आपली भूमिका स्पष्ट केलेली की विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे परंतु संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये एक शांततेचे वातावरण राहावे आणि शांततेच्या मार्गाने त्यांनी माननीय महोदयांकडे आपल्या मागण्या मांडाव्या त्यासाठी एबीव्हीपीचे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि शांततेचा मार्ग प्रस्थापित व्हावा जेणेकरून कलेक्टर ऑफिस जवळ जर 144 कलम लागू असेल तर या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा तिथं होऊ नये यासाठी हे सांगण्यासाठी फक्त एबीव्हीपीचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहे. धन्यवाद. कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत घरोघरी तपासणीवेळी लसीकरण प्रमाणपत्र तपासलं असता मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना ते बनावट वाटलं. त्यांनी तसा पत्रव्यवहार धुळे महानगरपालिकेशी केला. त्यावर कडक कारवाई करण्याऐवजी धुळे महानगरपालिकेने भलत्याच विषयावर पत्रव्यवहार केला. त्यामुळे या प्रकरणात चोराच्या उलट्या बोंबा असा सूर वर्तुळात उमटत गेला. धुळे महानगरपालिकेने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 3119 व्यक्तींना लसीकरण झालेलं नसतानाही त्यांचं बनावट लसीकरण प्रमाणपत्र जनरेट करून आर्थिक फायद्यासाठी इतरांकडून शासनाची व प्रशासनाची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणी स्थायी समिती सभेत तक्रार झाली तेव्हा आयुक्तांनी चौकशी समिती स्थापन करत उपायुक्त गणेश गिरी यांना समितीचे अध्यक्ष केले. त्या अहवालात काहीच निष्पन्न झालं नाही. वास्तविक येथील महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या डोसची नोंद न करता थेट दुसरा डोस दाखवून बनावट लसीकरणाचं प्रमाणपत्र वितरित झाल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचं देशद्रोही कृत्य करणाऱ्या चार महाभागांना पोलीस कस्टडीची हवा खावी लागली.
या प्रकरणामुळे धुळे शहराचे नाव पुन्हा एकदा काळ्या रेषेने रेखाटले गेल्याने धुळेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई केली, परंतु त्यातील प्रमुख सूत्रधारांपर्यंत पोलीस जाऊ शकलेले नाही. एवढा मोठा कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात आरोग्य विभागाची साखळी असली तरी यातील मोठे मासे अद्याप बाहेर असून हे बनावट लसीकरण प्रकरण ठराविक भागात असल्याने त्याचे लागेबंदे मालेगावपर्यंत असल्याने यातील खरा सूत्रधार कोण याबाबत विरोधकांमध्ये तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. परंतु धुळेकर नागरिक पुन्हा एकदा बनावट लसीकरण प्रकरणात महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत शेतच कुंपण खातं. यामुळे धुळेकर नागरिकांनी या नराधमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यात सर्व काही अलबेल असल्याचं चित्र स्पष्ट झाल्याने खरे गुन्हेगार हे पडद्यामागेच आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील यांनी खऱ्या गुन्हेगारांना शोधून जेरबंद करावं अशी मागणी आमच्या माता हिंगलाज वृत्तवाहिनीच्या असंख्य दर्शकांनी जनता दरबारात केली आहे. शासन करोडो रुपये खर्च करून कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे, मोफत लसीकरण करत आहे, मात्र धुळे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग ह्याच योजनेला हरताळ फासण्याचं काम करतोय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. जे देशात झालं नाही ते आपलं धुळ्यात झालं. ज्या व्यक्तींनी प्रत्यक्षात लस घेतली नाही अशा व्यक्तींना अप्रत्यक्षरित्या कोरोना पसरवण्याचा जणू या महाभागांनी परवाना दिलाय. म्हणून या महाभागांनी हे हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे देशविरोधी कृत्य केलंय. म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख यांना तळमळीची विनंती आहे की धुळे महानगरपालिका बनावट लस प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना गजाआड करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कडक कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कोणी असे कृत्य करणार नाही. सध्या बोचऱ्या थंडीमुळे यात्रा व जत्रेचे दिवस असल्याने चंदनपुरी येथे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असली तरी कोरोना व त्यातच ओमिक्रॉन सारख्या व्हायरसमुळे परिसरातील दुकानदार, पानाधारी अशा दुकानांवर तुरळक नागरिक येत असल्याने परिसरात व्यवसायावर मंदी असल्याचं चित्र आहे. गेल्या 2 वर्षापासून या परिसरातील व्यवसायावर परिणाम झालेला आहे. वाढत्या महागाईमुळे हे सर्व नागरिक मालेगावच्या भंगार बाजाराकडे आपला मोर्चा वळवून खरेदी करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मालेगावचा भंगार बाजार व स्टील बाजाराला यामुळे सुगीचे दिवस आले आहेत. हे सर्व नागरिक या किदवाई रोडवरील बाजारात भेट देऊन त्यातील वस्तू खरेदी करत आहे. त्या स्टीलचे व्यापारी अमीन शेख यांनी सांगितलं की गेल्या 2 महिन्यांपासून एसटी महामंडळाचा संप असल्याने आमच्याकडे येणारा ग्राहक दुरापास्त झालेला आहे. ग्राहकांसाठी आम्हाला वाट पाहावी लागते, परंतु चंदनपुरीच्या यात्रेमुळे आमच्या व्यवसायात वाढ झालेली आहे. यामुळे आम्हाला जगण्याची आशा निर्माण झाली असून त्यामुळे आमच्या परिवाराच्या या आमच्या व्यवसायास सध्या सुगीचे दिवस आले असून येथे नागरिक आनंदाने कमी भाव असल्यामुळे आकर्षित होऊन वस्तू खरेदी करत आहे. त्यांच्याकडे स्टीलच्या चमच्यापासून ग्लास, पोळींचा डब्बा, प्लेटा अशा विविध स्टीलच्या वस्तू अगदी माफक दरात 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत असल्याने नागरिक आवर्जून खरेदी करत आहे. स्टीलचे भाव 250 रुपये किलो असल्याने त्यांच्या व्यवसायाला चंदनपुरीच्या यात्रेमुळे वाढ झालेली आहे. त्यांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आलेले आहेत. या ठिकाणी नागरिक परिवारासह येऊन आनंद घेत असल्याचं चित्र सध्या मालेगाव किदवाई रोड येथील भंगार बाजारात दिसून आलं. व्यवसायात वाढ होत असल्याचं येथील विक्रेते लईकभाई शेख यांनी आमचे माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याशी बोलताना सांगितलं. अभिज भाई कितने साल से कर रहे अभी? इस्माइल भाई कितने साल से कर रहे अभी? कितने साल से? 15 साल. लेकिन अभी ये बस बंद है तो गिराई कम हो गए ना? बहुत कम हो. धंधा कम हो गया आपका? बहुत कम हो. किसकी वजह? बस बंद वजह से? बस बंद होने की वजह से बहुत खराब. कहाँ कहाँ के थे गिराई तुम्हारे पास? इधर समझ लो शिरडी तक के लोग आते. शिरडी तक के आते? शिरडी से आते. यानी यहाँ पुना क्या दुलिया वाले? पुना के भी आते. पुना दुलिया नंदुरबार से भी आते.
पूरे महाराष्ट्र से लोग आते, महाराष्ट्र से आते हैं। शनिचर के दिन हमारे यहाँ का बाजार रहता, शनिचर के दिन हमारे यहाँ का। शनिचर में कितना धंधा होता आपका? शनिचर के दिन ज्यादा हो जाए, ज्यादा होता है, लेकिन पूरा जो होता है मार्केट रहता क्या? बाजार करता शनिचर के दिन हमारे, शनिचर के दिन रहता। रोड पे पांव रखने की जगह नहीं रहती, जगह नहीं रहती भैया, सर बोल रहे रस्ते का माल सस्ते में भैया सर। लोग आते हमारे यहाँ से खरीद के माल दूसरी जगह ले आके, औरंगाबाद के जानना परवनी के लोग हमारे यहाँ से खरीद के ले आके वहाँ बेचते। ओके, क्या अपना नाम है? नाम बोलो तुम्हारा। चलो खलील, कितने साल से व्यवसाय करते आप? कितने साल से धंधा कर रहे हैं? चील का 6 साल हो गए। अभी बस का संपचालो, इसके वजह से गिराए आए क्या, बढ़ गए क्या, कम हुए? कम हुए, धंधा कम हुआ भाई आपका। आपके पास जो ग्लास है कहाँ से शुरुआत होती है? चीन में जो ग्लास छोटी से छोटी चीज कितने में मिलती है? 15-20 से कितने तक के मिलती है? 80 तक है। 80 तक के? आप किलो पे देते क्या, नग पे देते? किलो से 250 रुपये किलो। 250 रुपये किलो से। अभी नया लेने गए तो कितने किलो, क्या रुपये किलो चालू है? 450। 450 यानी कि 1/4 रकम में आप देते हैं। तुम्हारा बाजार कौन से रेट? आधे 1/4 में यानी निम्न कीमत में देते हैं आप। ए भाई मिलाना मत, अलग अलग। ये जो है ये मालेगांव का बाजार, यहाँ से कहाँ कहाँ के लोग आते हैं इधर? बहुत दूर दूर से। गांव का नाम बोलो। परवनी है, इधर उधर के बहुत आते हैं। अभी धंधा कोरोना की वजह से कम हो गया क्या, बढ़ गया? कम हो गया। यानी एसटी का जो संचालू गए 90 दिवस से चालू है, तो इसकी वजह से क्या हो, तुम्हारे धंधे पे परिणाम होगा क्या? थोड़ा स्लो है। स्लो होगा भाई। सध्या बोचऱ्या थंडीमुळे ठिकठिकाणी आराध्य दैवत महासभापती मार्कंड भैरव खंडेराव महाराजांच्या यात्रेस सुरुवात होऊन 8 दिवस झालेले आहे। परंतु कोरोना ओमिक्रॉनच्या व्हायरसमुळे या ठिकाणी कुलदैवत असलेल्या खंडेराव मंदिर येथे जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अगदी पुणे मुंबई येथूनही भाविक येत असतात। गेल्या 2 वर्षापासून थंडीमुळे तापमानाने निच्चांक गाठलेला आहे। यावर्षी तर आता पावे तो 30,000 नागरिकांनी भेटी दिला असल्याचा या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याने परिसरातील नारळ विक्रेते, खेळणी विक्रेते, रहाट पाळणे व्यापारी आपल्या पोटाची खळगे भरण्यासाठी दूरवरून येत असतात। परंतु येथे नागरिक तुरळक प्रमाणात येत असल्याने गर्दीत वाढ होईल अशी आशा चंदनपुरी येथे हरिभक्त परायण माणिक महाराज यांनी आमच्या माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याशी बोलताना केली। त्यांनी सांगितलं की आराध्य दैवत महासभापती मार्तंड भैरव खंडेराव महाराज मंदिर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी होते, परंतु यावर्षी कोरोना ओमिक्रॉनच्या व्हायरसमुळे नागरिकांच्या मानगुटीवर हा व्हायरस बसलेला असताना या परिसरातील व्यवसायावर परिणाम झालेला असला तरी 8 दिवसात व्यवसाय होण्याची आशा या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आहे। यामुळे परिसरातील भाविक मोठ्या आस्थेने चंदनपुरीला आल्यावर आपल्या खरेदीचा मोर्चा मालेगाव शहराकडे किदवाई रोड येथे जात असल्याने मालेगावात वर्दळ वाढलेली आहे। साक्री येथील रवींद्र राजेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदनात म्हटलं आहे की शहरातील राजकारणी लोकांनी मला व माझ्या बहिणीला अमानुष मारहाण केली होती। या मारहाणीत मला मुक्का मार लागला असून या मारहाणीत माझ्या बहिणीला जीव गमवावा लागला। याबाबत साक्री तहसीलदार यांना दिनांक 20 जानेवारीला मयत मोहिणी नितीन जाधव हिच्या मुलीला आर्थिक सहाय्य व तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी याबाबत निवेदन देण्यात आलं होतं। या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहे, फक्त 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बहिणीची एकच मुलगी असून तिला अर्थसहाय्य मिळण्याची आमची आग्रहाची मागणी आहे। सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी गोटू उर्फ रवींद्र राजेंद्र जगताप यांनी यावेळी केली आहे। 19 तारीख साक्री नगर पंचायतच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता, त्याच्यात माझी आई सौ ताराबाई राजेंद्र जगताप पराभूत झाले। त्यानंतर मी घरी आल्यानंतर मी माझ्या मुलीला भेटायला पिंपनेरला जात असताना मला साक्री पिंपनेर पुलावर भाजपाच्या 40-50 कार्यकर्त्यांनी अडवलं। अडवल्यानंतर त्यांनी माझी जात काढली की तू भराडी जातीचा, तुझा माज आम्ही जिरवला, तुला पाळलं, तुझी अवकात होती का उभराण्याची, असे मला चिडवत असताना मी त्यांना बोललो तुम्हाला मला मारायचं आहे का? ते म्हणे तुला मारायचं नाही, तुला मारूनच टाकायचे, अशी ती भाषा ते माझ्याशी करायला लागले। त्याच्यानंतर त्या सर्वांनी मला बेदम मारहाण चालू केली। मारहाण चालू करत असताना माझी गच्ची दाबून मला ते पुलाच्या खाली फेकत असताना माझी बहीण मोहिनी जाधव ही मला तिथं वाचवण्यासाठी आली। मोहिनी जाधव ही मला वाचवण्यासाठी आली असताना रमेश सरग यांनी तिच्या छातीत बुक्का मारून बाकीचे 30-40 लोकांनी
तिला धरून जमीन राटून दिलं अशी बेदम मारहाण करत असताना माझी बहीण मला वाचवत होतो तिथं मरण पावली. तरी देखील शासनाने अद्याप ही दोन आरोपी सोडून अजून एकही आरोपी पकडलेला नाहीये. 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन केलं. आत्मदहन करत असताना पोलिसांनी आम्हाला आत्मदहन करण्यास रोकलं आणि आम्हाला 2-3 दिवसात आम्ही सर्व आरोपी पकडू आणि तुम्हाला न्याय मिळून देऊ असं आश्वासन दिलं. आज 26 जानेवारी जाऊन आज इतके दिवस झाले, 2 सोडून पूर्ण 13 दिवसात अजून 3रा 4था कोणताही आरोपी पकडला गेलेला नाही. म्हणून आमचा आता शासनावर भरोसा राहिलेला नाही. जर शासन आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही. माझ्या बहिणीला आणि माझ्या भाचीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू. आम्ही तसं निवेदनही घेऊन आलो आहे. पुढची रणनीती काय आमची नेत्याला ठरवू काय राहिले. शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी उपमहापौर सौ कल्याणी अंपळकर यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र अंपळकर यांनी आज थेट महापालिका गाठून आयुक्तांना जाब विचारला. प्रभागातील नागरिकांना किमान 1 दिवसाआड पाणी मिळावं, पतदिव्यांची तक्रार आल्यानंतर 2 दिवसात पतदिव्यांची दुरुस्ती करण्यात यावी, पाणी गळतीच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्यात याव्यात, कचरा संकलन, गटार, पतदिवे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अवैध धंदे बंद करावे अशा 16 मागण्या करण्यात आल्या आहेत. समस्यांचे निराकरण होणार नसेल तर संबंधितांना घरी पाठवण्याची मागणी करतानाच आज पावेतो नागरी समस्या सोडवण्याचं लेखी आश्वासन मिळत नाही तो पावेतो आयुक्तांची कॅबिन सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची पंचायत झाली. 2 तास आयुक्तांच्या कॅबिनला ठिय्या असल्याने अखेर आयुक्तांसह महापौर व शहर अभियंत्यांच्या उपस्थितीत तब्बल 2 कोटी रुपयांची विकास कामे प्रभाग क्रमांक 14 मध्ये करणार असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले. एखाद्या आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनाला तत्काळ कारवाईची भूमिका घ्यावी लागण्याची महानगरपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. तब्बल 2 कोटींची विकास कामे करण्याचे लेखी आश्वासन अंपळकर यांना देण्यात आले. या ठिय्या आंदोलनात प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते संजय वाडेकर, नरेश हिरे, बंटी पपैया, आकाश परदेशी, गोपाल शेळके, सुरेश वाणी, पंकज गवळी, अजय पवार, गोपाल चौधरी, पंकज अग्रवाल, जितू कोळोले, रागेश गाडेकर, बंडू चौगुले आदी सहभागी झाले होते. आम्ही आज सगळेजण आमच्या प्रभागातील नागरिक घेऊन आमच्या प्रभागात ज्या समस्या आहे, रस्ते असतील, गटरी असेल, लाईट असेल, पाणी असेल, कचरा असेल, तर हे एकदम म्हणजे एवढं प्रमाण झालेलं आहे की आज आमच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे. आणि रस्ते आम्ही कुठं बघितले, डंपिंग ग्राउंड म्हणजे रस्ते म्हणजे कोणी जर सांगितलं तर धुळे महापालिकेचा अजब गजब कारभार यांना येणार आहे की ना, म्हणजे काय म्हणतात ते ग्रीनिज बुक वर्ल्ड ऑफ ते काय म्हणतात त्याच्यात नोंद करायला पाहिजे यांची ग्रीनिज बुकामध्ये. कशासाठी माणसं जिथं 40 वर्षापासून राहतात तिथं रस्ते नाही आहे आणि ज्या ठिकाणी कचरा कुंडी त्या ठिकाणी रस्ते. आता कचऱ्यातले रस्ते महत्वाचे का माणसांपासले रस्ते महत्वाचे? मला माझ्या माणसासाठी रस्ते पाहिजे. मी ते जेव्हा बघितलं तर जीवाची अशी तळतळ 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 झाली की झालं इथं कचऱ्यामध्ये रस्ते ना आमच्या माणसाला रस्ते नाही. त्याच्यासाठी मी आज आलेलो आहे. मी आज लेखी घेतल्याशिवाय इथं आणणार नाही. मी त्यांनी आश्वासन काही मला लेखी देत नाही. लेखी जोपर्यंत देत नाही माझ्या मनासारखी देत नाही तोपर्यंत मी इथं निघणार नाही. एक प्रश्न असा आहे तुम्ही जे म्हणताय तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. कुठंतरी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी आम्ही असं समजतो. पण इथून पुढं आम्ही कुठंच कमी पडणार नाही आणि कोणी सांगितलं थांब तर थांबणार पण नाही. दिल्लीहून कोणाला तरी दिल्लीहून येऊ नाही तर अमेरिकाहून थांबणार नाही. अमेरिकेमध्ये संपलंय ना आता, कारण की हे बघा शेवटी काहीतरी लिमिट राहते ना साहेब. आमचं सगळं संपून गेलं नाही, सगळी लिमिट संपून गेली. कशासाठी येता माझ्या पदावर? 100% चालू काम चालू झाले. प्रभाग आहे 4 नगरसेवकांचा, तिथं फक्त आंबळकर परिवारच काम करतोय. फक्त बाकी दुसऱ्याची कोणाची हवा शिजत नाही. लाईट जरी बंद पडला लाईट चालू होत आहे लोकांकडनं. कसं आहे पक्ष चांगला आहे, पक्ष काय वाईट आहे? अरे पक्ष चांगला आहे म्हणून जनतेने निवडून दिलं ना. वाईट पक्षामध्ये बसलेले काहीतरी नाशक्या गोड्याचे काहीतरी आहे काही लोक, त्यांच्यामुळे पक्ष खराब झालेला आहे. आता ते दुरुस्त करायचा प्रयत्न करू ना. तुमच्या सारख्यांनी कुठं या कामासाठी आशीर्वाद दिला पाहिजे की खराब हो तुम्ही आमचा सपोर्ट बनू म्हणून. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पिंपळनेर धामंदर शिवारात अवैध मद्याचा साठा जप्त. अक्कलपाडा योजनेचा बट्ट्याबोळ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मध्यस्थीनंतर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित.
बनावट लसीकरण चोरांच्या उलट्या बोंबा। मालेगाव स्टील बाजारात व्यवसायात वाढ। चंदनपुरी यात्रेत कोरोना व ओमिक्रॉन व्हायरसचा परिणाम। मोहिनी जाधवांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी मागणी। आणि गजेंद्र आंपळकरांच्या आंदोलनाला यश। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।